अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ दिनानिमित्त पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली। या पल्स पोलिओ मोहिमेमध्ये जामनेर शहर व परिसरासाठी पल्स पोलिओचे 19 बूथ लावण्यात आले होते, तर 3 फिरस्ती पथक कार्यरत होते। या पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 4,416 बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले। आज दिनांक 19 जानेवारी राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली जामनेर उपजिल्हा रुग्णालयातर्फे। त्यामध्ये आपल्या रुग्णालयातर्फे आपण पूर्ण जामनेर शहर आणि परिसरासाठी 19 बूथ लावण्यात आलेले होते, जसे मोक्याच्या ठिकाणी, जसं की आपलं उपजिल्हा रुग्णालय, बस स्टँड, काही खाजगी दवाखाने आणि त्यात उरलेल्या 19 हे बूथ आणि 3 फिरस्ती पथक, जसे की खाणीच्या ठिकाणी काम करतात कामगार लोक असतात जे ये जा करू शकत नाही किंवा ते परस्पर खाणीच्या ठिकाणी राहतात, त्यांच्यासाठी पण आपण 3 ठिकाणी बूथ लावलेले होते। एकूण अपेक्षित लाभार्थी आपल्याला 6,168 मुलं होते, त्यातले जवळपास 4,416 मुलांना आज लसीकरण देण्यात आलं, म्हणजे जवळपास 72% उद्दिष्ट आपलं पूर्ण झालेलं आहे। आणि उरलेलं उद्दिष्ट आपण आता उद्यापासून 5 दिवस घरोघर भेटी देऊन, त्याला गृहभेटी म्हणतो आपण, आपले प्रत्येक दवाखान्याचे स्टाफ घरोघरी जाऊन जे रिमेनिंग मुलं राहिलेले आहेत त्यांना शोधून प्रत्येकाला लसीकरण देण्यात येईल आणि उद्दिष्ट जवळपास 100% शासनाचं पूर्ण करण्यात येईल। त्यामध्ये आपल्या हॉस्पिटलचा सर्व स्टाफ, ग्रामस्थ आणि सर्व पत्रकार बांधव, बाकी पदाधिकारी वगैरे यांचं आपल्याला अनमोल सहकार्य लाभलं आणि अशा शासनाच्या योजनांचा सर्व ग्रामस्थांनी परिसरात लाभ घ्यावा असं आम्ही आवाहन करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।